मोताळा नगरपंचायतीच्या 8 नगरसेवकांनी गेल्या 1 वर्षा अगोदर शिंदेगड शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यातील 6 नगरसेवकांनी काँग्रेस नेते माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात घरवापसी केली आहे. हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी या सर्वांचं स्वागत करत त्यांना पुन्हा एकदा जोमानं काम करण्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. या सर्व मंडळींचे काँग्रेस पक्षवाढीसाठी मोठे योगदान मानले जाते. 2022 साली झालेल्या मोताळा नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये जनमताचा कौल हा एकतर्फी काँग्रेसला होता आणि 12 ठिकाणी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले. नंतरच्या काळात काही गैरसमज झाले, कुठे समन्वयाचा अभाव राहिला, शासन प्रशासन पदाधिकारी नगरसेवक यांच्यामध्ये एक दुरावा कुठेतरी निर्माण झाला आणि त्या गैरसमजातून पक्षामध्ये फूट पडत आत नगरसेवक हे दुसऱ्या बाजूला गेले. मात्र सुबह का भुला शाम घर लौटता है तो उसको भुला नहीं कहते. 6 जण पुन्हा त्यांची घर वापसी झाली, पक्षामध्ये ते आले. त्यांचं मी पक्षामध्ये पुनश्च एकदा स्वागत करतो. आणि हे 10 आमची जी नगरसेवक आहेत यांना माझी सूचना वजा विनंती राहील की आपण दिलेला जनतेला दिलेलं आश्वासन आपला जाहीरनामा या अनुषंगाने त्यांनी उर्वरित काळामध्ये काम करावं, विकासाची कामं करावी, हक्काची कामं करावी, कुठलाही गैरसमज